नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बदलापूर मधील नागरिकांचं आंदोलन हे आता शांत झालंय. रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. बदलापूरकर आता स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवलाय. बदलापूर शहरातील इंटरनेट अजूनही बंद आहे. बदलापुरात आजही कलम 163 लागू आहे. शहरातील दुकानही बंद आहेत. बदलापूरमध्ये रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे. काल याच रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येनं आंदोलक जमले होते आणि आरोपीला फाशीची मागणी केली जात होती. त्या ठिकाणी करण्यात आलं, रेल रोको देखील करण्यात आलं. मात्र रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आता आंदोलन शांत झालं असलं तरी बदलापूर स्टेशन बाहेर किंवा बदलापूर स्टेशन मध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. आपण बघू शकतो की हे जे आहे हे बदलापूर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी दंगल पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. मोठा पोलिसांचा फोर्स वाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. कारण की काल जो प्रकार घडला तसा प्रकार पूर्ण घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी दंगल पथक असतील किंवा पोलीस असतील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. आरपीए पोलीस देखील या ठिकाणी आहेत. मोठा तगडा बंदोबस्त ह्या रेल्वे स्टेशन बाहेर या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि आज जर आपण बघितलं आंदोलन शांत असलं तरी आंदोलन पुन्हा होऊ शकतं. कारण की काल देखील जे स्थानिक रहिवासी होते त्यांनी देखील इशारा दिला होता की आम्ही पुन्हा आंदोलन करू, आमच्या जरपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील. कारण की ज्या लहान चिमुकल्यावर जे लैंगिक अत्याचार झालाय त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ह्या आंदोलकांनी केली होती आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं होतं. मात्र आता बदलापूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. काल रेल रोको केलं होतं आणि त्याच रेल्वे स्टेशनच्या बाहेर आता पोलिसांनी तगडी लावण्यात आला आहे. मात्र आता ह्या ठिकाणी आता हे काल जो इशारा दिला होता आणि आज देखील आंदोलन होऊ शकतं का ते देखील फार तितकंच महत्वाचं असणार आहे. आता TV9 मराठी बदलापूर. आता पुन्हा एकदा जे चाकरमानी वर्ग आहे ते आता मुंबईकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सतीश तालुका परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो काल झालेला आंदोलनानंतर संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत हे आंदोलन थांबवलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी हे जे बदलापूरकर आहेत हे पुन्हा आपल्या चाकरमानी जे वर्ग आहेत ते पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की सकाळच्या सुमारास रेल्वे सुरू आहे देखील आणि रेल्वे जाण्यास सुरुवात झाली आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील प्रकार घडून गेले त्यासाठी. मात्र या ठिकाणी आपण बघितलं की आता हे जे चाकरमान्य वर्ग हे पुन्हा एकदा आता मुंबईकडे रवाना होताना पाहायला